प्रीतिसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि इथे मी घेतलेलं आहे पडवळ। तर पडवळ आपण आता स्वच्छ करून घेऊया। त्याच्यावरचं जे साल आहे ते आपण सुरीने असं काढून टाकूया आणि त्याला छान आपण चिरून घेणार आहोत। तर इथे पडवळ मी साफ करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचे आपण अशा प्रकारे पीसेस तयार करणार आहोत आणि ह्याला चिरून घेणार आहोत। तर पडवळाला आपण अशा पद्धतीने चिरून घेऊया। इथे मी घेतलेत मोड आलेले एक वाटी वाल आणि पडवळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर हे वाल पडवळाचं कॉम्बिनेशन ह्यासाठी आहे की वाल हे वातूळ असतात आणि पडवळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, तर वालाचा वातूळपणा आपल्याला बाधू नये त्यामुळे पडवळ त्यामध्ये घालून अशा भाज्या बनवल्या जातात ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रास कमी होईल। तर आता आपण पडवळ धुवून घेतलेलं आहे, आता आपण कुकरमध्ये ह्याची भाजी तयार करणार आहोत। तर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेले आहेत। कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत थोडीशी आणि 1/4 चमचा आपण हिंग घालून घेतलेला आहे। तर मस्त आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया। तर पाण्याचा इथे आपल्याला बिलकुलही वापर न करता ही भाजी तयार करायची आहे कारण पडवळामध्ये भरपूर पाणी असतं। तर इथे आपण मसाले घालूया, धणा पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, घरगुती मिक्स मसाला मी 2 चमचे घातलेला आहे, हळद घातलेली 1/2 चमचा आणि किचन किंग गरम मसाला घातलेला आहे 1/2 चमचा। तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया आणि छान तेलामध्ये परतून घेऊया। त्यामध्येच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आपण यामध्ये घालूया आणि टोमॅटो नरम पडण्यासाठी लगेचच आपण मीठ घालून घेऊया। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो जो आहे तो थोडासा आपण शिजवून घेऊया। टोमॅटो थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण हे वाल घालून घेऊया। तर इथे मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत एक मोठी वाटी। तर वालाची भाजी बरेच जण खात नाही कारण ती भाजते, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पडवळ किंवा शिराळे गलके असं घालून जर भाजी केली तर ते वाल आपल्याला बाधत नाहीत कारण ह्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते। तर इथे पडवळ आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे, हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचं 1-2 ते 3 मिनटं। त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत फ्रेश कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। खूप सुंदर ही भाजी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते आणि कुकरमध्ये जर आपण बनवली तर आपल्याला पाहायला देखील लागत नाही। बघा पाणी सुटलेलं आहे भाजीला, आपण बिलकुल इथे पाण्याचा वापर करणार नाही आहोत। तर इथे पाण्याचा वापर न करता कुकरमध्ये आपण ही भाजी आता शिजवून घेऊया। तर मी इथे 2 ते 3 शिट्ट्या देणार आहे आणि भाजी शिजवून घेऊ। 2 ते 3 शिट्ट्या आपण दिलेल्या आहेत, आता आपण भाजी बघूया। तर भाजी आपली मस्त मऊसूत झालेली आहे, झटकी पट वाल पडवळची भाजी आपली तयार झालेली आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असेल तर लिहा। चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।